हेडलाईन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। पीक कर्ज देताना शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर बँकांनी मागू नये। सिबिलची अट लावणाऱ्या बँकांवर एफआयआर दाखल करा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश। मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या आश्वासनावरून पलटी मारल्यास सरकार पलटी करणार, अंतरवाली सराटीमधून जरांगेंचा इशारा। भुजबळांकडून दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न, भुजबळांचा टांगा उलटा करणार, अंतरवाली सराटीमध्ये दाखल होताच जरांगे पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल। पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर, आरोपीला तात्काळ सोडण्याचे हायकोर्टाचे आदेश। मुख्यमंत्री शिंदेच्या आदेशानंतर पुणे महापालिका एक्शन मोडवर, एफसी रोडवरील अनधिकृत पब आणि बारवर तोडक कारवाई। पुण्यातील कारवाईवर फडणवीसांचं बारकाईने लक्ष, अवैध पब बारला माफी नाहीच, घटना घडल्यावरच फक्त कारवाई करू नका तर अवैध बांधकामांवर वेळोवेळी कारवाई हवी, गृहमंत्री फडणवीसांचे आदेश। पुणे आणि नाशिकमध्ये गुजरातमधून ड्रग्ज पुरवठा, ड्रग्जचा पैसा कोणत्या पक्षाने वापरला, चंद्रकांत पाटलांना ड्रग्जवरून हात झटकता येणार नाही, संजय राऊतांचा सवाल। मुंबईमध्ये मराठी माणसांची लोकसंख्या कमी होते, नवीन इमारतींमध्ये 50% घरं मराठी माणसांसाठी आरक्षित ठेवा, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची राज्य सरकारकडे मागणी। पत्राचाळीमध्ये कमिशन खाल्लं तेव्हा मराठी माणूस आठवला नाही का, अनिल परब यांच्या मागणीनंतर शेलारांकडून समाचार। निवडणुका जवळ आल्यावर ठाकरे गटाला मराठी माणूस आठवतो, अनिल परब यांच्या मागणीवर संजय शिरसाट यांची टीका। नाशिकच्या सिन्नरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचं पहिलं रिंगण, त्र्यंबकेश्वर इथून पंढरपूरच्या दिशेने पालखीचं प्रस्थान होणार। माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटलांची घरवापसी, शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये सूर्यकांता पाटलांचा पवार गटामध्ये प्रवेश। शरद पवार पक्षामध्ये इनकमिंगसाठी सकारात्मक, मदत होत असल्यास लोकांना घेतलं पाहिजे पण पक्षामध्ये घेण्याबाबत सहकाऱ्यांना विचारणार, शरद पवारांचं विधान। सर्वपक्षीय बैठकीमध्ये सरकार जो मार्ग काढेल त्याला आमचा पाठिंबा, मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पवारांची प्रतिक्रिया। अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला आणि अजित पवारांची भेट, मुंब्र्यातील विकास कामांसाठी 50 कोटी निधी, नजीब मुल्ला मुंब्र्यामधून आव्हाडांच्या विरोधामध्ये निवडणूक लढण्याच्या तयारी। इंडिया आघाडीमधील अनेक लोक आमच्या सोबत येतील, थोडा वेळ थांबा, इंडिया आघाडी पंक्चर होईल, प्रफुल्ल पटेल यांचा दावा। राहुल गांधींनी घेतली खासदारकीची शपथ, 18व्या लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेताना राहुल गांधींनी संविधानाची प्रत दाखवली। जय भीम जय मीम जय फिलिस्तीन, एमआयएम खासदार ओवेसींनी शपथ घेतल्यानंतर जय पॅलेस्टाईनचा नारा। लोकसभा अध्यक्षपदासाठी उद्या सकाळी 11 वाजता मतदान, एनडीएकडून ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून के सुरेश यांचा अर्ज। काँग्रेस विधान परिषदेच्या 11 पैकी 3 जागा लढवणार, माणिकराव ठाकरे, नसीम खान, काकासाहेब कुलकर्णी यांच्यासह संध्या सभालाखे यांचं नाव चर्चेत, सूत्रांची माहिती। दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानंतर TV9 तेलुगू वृत्तवाहिनीचं प्रसारण पुन्हा सुरू, 6 जून 2024 पासून TV9 तेलुगूचं प्रसारण बंद होतं। कोकण किनारपट्टीला वादळी पावसाचा इशारा, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार, कोकणाला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। आणि जहीर इक्बालच्या लग्नानंतर नेटकऱ्यांकडून नकारात्मक कमेंट, कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना, शत्रुघ्न सिन्हा यांचं नेटकऱ्यांना उत्तर। बांगलादेशवर 8 धावांनी सनसनाटी विजय मिळवत अफगाणिस्तानची सेमीफायनलमध्ये धडक, अफगाणिस्तानच्या विजयाने ऑस्ट्रेलिया T20 वर्ल्ड कप मधून बाहेर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।